ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. माझे वडील अर्थात कैलासवासी भाऊ यांच्या प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने आपण सर्व पाहुणे मंडळी, महाराज मंडळी, श्रीमद भागवत कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, आर्थिक, सामाजिक सर्व क्षेत्रातून सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहिला. खरं तर महाराजांनी सगळ्यांचं नाव उल्लेख कीर्तनामध्ये केलेलं आहे. एवढे मंडळी माझ्या समोर आपण मंडपमध्ये बसलेले आहात. खरं तर तुम्ही माझ्या प्रत्येक सुख दुःखात या ठिकाणी उपस्थित राहिलात. आई गेली त्याही वेळेला आपण उपस्थित होतात, आता भाऊ गेले त्याही वेळेला उपस्थित होतात आणि त्यांच्या वर्षी श्रद्धाही आज या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर तुमचे आभार मानणं म्हणजे परत केल्यासारखं वाटतं. तर महाराजांनी कीर्तनामध्ये सगळ्यांचाच नाव उल्लेख केलेला आहे. मला तुम्ही जेवढे मंडपाने माणसं बसलेले प्रत्येकाबद्दल मला तेवढाच आधार आहे. या स्टेजवरून सगळ्यांची नाव उल्लेख करू शकत नाही. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी पूजनीय आहात, वंदनीय आहात. म्हणून आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे, महाराज मंडळीचे मी आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांचं अतिशय सुंदर कीर्तन झालेलं आहे. खर तर संपूर्ण जीवन माझं ज्यांनी घडवलं, पहिल्यांदा माझ्या आई आणि माझे वडील, आज ते निघून गेलेले आहेत. त्यांच्यानंतर माझं जीवन घडवलं गुरुवर्य मृदुंग महर्षी रमेश महाराज गोरेगुरुजी यांनी घडवलं. त्यानंतर मी शिक्षण घेतलं पंडित केशव महाराज जगदळेगुरुजी यांच्याकडे आणि त्यानंतर तर संपूर्ण माझं आयुष्य कीर्तनाचं स्टेज मला ज्यांनी प्राप्त करून दिलं, ज्यांच्यामुळे मी कीर्तनकार म्हणून आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं, माझे वडील, माझे मित्र, एक व्यक्ती पण नाते सर्व ज्यांनी माझ्यासोबत निभावले, असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार अत्यंत उभ्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वारकरी संप्रदायाचे गळ्यातले ताईत असणारे आदरणीय साखरे बाबा त्यांच्यामुळे आज मी या जागेवर केलं आहे. आणि अतिशय सुंदर कीर्तन महाराजांनी केलं. भाऊनी मला सांगितलंच होतं, हे बाबा आजपासून तू महाराजांच्या वटीमध्ये दत्तकेस. अत्यंत भावनिक महाराजांनी आपल्याला सर्वांना केलं. महाराजांच्या गाडीमध्ये मी 5 वर्ष राहिलो आणि त्या 5 वर्षाचा अनुभव मला पुढे कीर्तनामध्ये प्राप्त झाला आणि त्यामुळेच मी या नारदाच्या गाडीवरती उभा राहिलो. मला सौभाग्य प्राप्त झालं. मी महाराजांचे आभार माझ्या शब्दातून वर्णन करू शकत नाही. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मी माझ्या शब्दातून वर्णन करू शकत नाही. सर्वजण माझ्यासाठी पूजनीय आहात म्हणून आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे मी आभार व्यक्त करतो. खरं तर आई वडील जाण्याचं फक्त काय राहतं हे महाराजांनी कीर्तनातून तुम्हाला सांगितलेलं आहे. जीवनामध्ये तुम्ही कितीही मोठे होऊ द्या, शाबासकी, थाप जर पाठीवर टाकणारा ताप नसेल तर टाटा बिरलाचं जरी प्रेम तुम्हाला मिळालं तरी ते त्याच्यामुळे पिके राहतं. म्हणून जीवनामध्ये मी आता कितीही मोठा होऊ द्या, कितीही मोठी कीर्तन करू द्या, कितीही पैसा येऊ द्या, तर मायबाप जर घरी नसेल तर आता जीवनाला काही अर्थ राहत. म्हणून आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आले आणि आजच्या कीर्तनाच्या श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे, महाराजांनी सांगितलं की 2-3 कीर्तन असून सुद्धा वेळात वेळ काढून ज्यांना लोकांना फोनवर बोलायला वेळ भेटत नाही असे मला दिवसातून एकदा तरी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असत असे महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार, सुप्रसिद्ध कीर्तनकार, दिलखुलास व्यक्तिमत्व श्री हरिभक्तप्राय ज्यांचं कीर्तन मला फार आवडतं, एकदा तरी दिवसातून गाडीमध्ये मी त्यांचं कीर्तन ऐकतो असे श्री हरिभक्तप्राय आमचे ज्ञानेश्वर महाराज तांबे भावना श्रद्धांजली अर्पण करते. ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.